सुधाकर पंडित यांच्या घरात आपलं स्वागत आहे. मुद्दाम तुम्हाला या घरात घेऊन येण्याचं कारण असं की हे घर खऱ्या अर्थाने घर म्हणता येईल असं आहे. आता घर दगड विटांच्या भिंती उभारून बांधलं जात असलं तरीही घराला घरपण येतं ते या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमुळे. आणि या वास्तूमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती विशेष आहे. या मी ओळख करून देतो. हे सुधाकर पंडित. नमस्कार, मी सुधाकर पंडित, या घरचा करता सवरता. मी बँकेत नोकरी करतो. हा आमचा आलिशान फ्लॅट आम्हाला बँकेनेच दिलेला आहे. अर्थात मी मनात आणलं तर स्वतःच्या हिमतीवर एवढा आलिशान फ्लॅट घेऊ शकतो, पण म्हटलं आपणच आपल्या गरजा कशासाठी वाढवायच्या. एक गोष्ट मात्र नक्की, माझ्या तत्वांच्या आड येईल अशी कोणतीही गोष्ट मी कधीही करत नाही. या, मी तुम्हाला माझ्या पत्नीशी ओळख करून देतो. ही माझी पत्नी आशालता. नमस्कार, मी गृहिणी आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर मी हाऊसवाईफ. यांच्या बरोबर 25 वर्ष कशी कुठे गेली कळलं सुद्धा नाही. लग्नापूर्वीच आम्ही ठरवलं होतं की यांनी नोकरी करायची आणि मी घर सांभाळायचं. मुलांना पूर्ण वेळ देता यावा म्हणून नोकरी न करण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. तुम्हाला म्हणून सांगते, हा निर्णय घेतला होता याची पश्चाताप करण्याची वेळ यांनी माझ्यावर कधीच येऊ दिली नाही. जे आहे त्यात मी अगदी पूर्ण समाधानी आहे. अरे हो, या मी तुम्हाला माझ्या मुलीची ओळख करून देते. ही माझी मुलगी ज्योती. नमस्कार, मी ज्योती. माझ्यासाठी माझी आई हाच माझा आदर्श आहे. पण म्हणून मी हिच्यासारखी फक्त घरातली गृहिणी म्हणून बनून राहणार नाही. खरं तर माझ्या मते घरातल्या स्त्रीने सुद्धा घरातल्या आर्थिक उलाढालीमध्ये हातभार लावलाच पाहिजे. हे सगळे विचार जेव्हा माझं लग्न ठरेल तेव्हा माझ्या नवऱ्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. बघू त्याला माझे विचार पटतायत का. तोपर्यंत माझ्या आई वडिलांसोबत अगदी आनंदाने राहीन. अगं आई. नमस्कार, मी अविनाश सुधाकर पंडित. मी एमकॉम झालो आहे. सध्या मी देसाई असोसिएट्समध्ये अकाउंटंटची नोकरी करतो आहे. आता ही माझी 6वी नोकरी. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तत्वांना मुरड न घालता मला नोकरी करायची आहे. त्यामुळे एकाही ठिकाणी स्थिर होऊ शकलेलो नाही आहे. पण याचं मला कधीही वाईट वाटत नाही आहे. मी सत्याची कास कधीही सोडणार नाही आहे. हाय, मी सागर. गाणं माझं पॅशन आहे. अभ्यासात जरा जेमतेमच आहे, पण एक दिवस मोठं गायक व्हायचं आहे हेच माझं ध्येय आहे. आई बाबा मला सारखे म्हणत असतात, अरे बाबा अभ्यास कर. पण अभ्यासात माझं मन रमत नाही. एकदा का गायक होण्याची संधी मिळाली ना की त्या संधीचं सोनं करणार एवढं निश्चित. तर प्रेक्षक हो, असं हे पंचकोनी कुटुंब. या कुटुंबाचा या पुढचा प्रवास तुमच्याच साक्षीने पुढे पुढे जाणार आहे. तुमच्या शुभेच्छा यांच्या पाठीशी असू द्याव्यात हीच नम्र विनंती. नमस्कार. कारेट हे काकडी सारखं दिसणारं एक फळ आहे. नरक चतुर्दशी या दिवशी
अंघोळ झाल्यावर आपल्या पायाच्या अंगठ्याने ते फोडायचं असतं का? त्याने काय होतं? म्हणजे ही काय नवीन अॅक्युप्रेशर थेरपी वगैरे आहे की काय? ओ नो, कसं समजावं मी तुम्हाला? जसं तुला समजलंय ना तसं समजव, सो सिंपल काय. ओके, कारेट हे प्रतीकात्मक आहे. प्रतीकात्मक? व्हॉट प्रतीकात्मक? अरे व्हेरी सिंपल, सिम्बॉलिक. ओ सिम्बॉलिक. भगवान रामचंद्रांनी त्या दुष्ट राक्षसाचा वध केला. वेट 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 जो, म्हणजे तू होतीस का त्यावेळेस? नाही, रामाने नरकासुराचा वध केला. त्याची VCD वगैरे आहे का तुझ्याजवळ? व्हेरी पुअर जो, तुम्हाला कोणाला इंटरेस्ट नसेल ना तर आपण. सॉरी सॉरी, ए कोणी आता मध्ये मध्ये काही बोलणार नाही. तू बोल, तू बोल, आम्ही सगळे व्यवस्थित आहे, बोल. गुड, तर रामचंद्रांनी त्या दुष्ट नराधमाचा वध केला, त्याला ठार मारलं आणि सर्व प्रजेला संकट मुक्त आणि भयमुक्त केलं. त्या क्षणाची आठवण म्हणून आपण पायाच्या अंगठ्यानी वॉज दॅट कारेट या कारेट फोडायचं. हो, असं माझे बाबा म्हणतात. ए छोड यार जो, पका मत. तो नरकासुर एवढा मोठा राक्षस, त्याला ठार मारणं म्हणजे काय भाजी कापणे इतकं सोपं आहे का? अगदी करेक्ट, एकदम सही बोलूया तू मोनिका. मला वाटतं त्या रावणाचा मर्डर सुद्धा असा. माइंड युअर टंग. अरे एखादा ईश्वराचा अवतार जेव्हा दुष्ट राक्षसाला मारतो, ठार मारतो, तेव्हा त्याला वध केलं असं म्हणतात. खून किंवा मर्डर असं नाही. शी, तुम्हा लोकांवर काही संस्कारच झाले नाहीत का? शिट, बोलून काय. जो रुक यार, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. से सॉरी. जो सॉरी यार. जो व्हॉट इज युअर प्लॅनिंग? म्हणजे मधु, जो घुसमटतो का? अरे इतके छान मोकळ्या हवेत बसलोय ना आपण. सिली जोक, सिली थॉट्स असं म्हटलं तर. म्हणजे ही तुझी कितवी नोकरी आहे? कधी सेट होणार आहेस तू? अरे सांग ना. मला नाही जमत. बाकीच्यांना जमत, ते तुला कसं नाही जमत रे? कारण मी अविनाश सुधाकर पंडित. अविनाश पंडित? सुधाकर पंडितांसारखं वागाल ना तर प्रगती होणं कठीण आहे तुमची. दुसऱ्याच्या खिशावर डल्ला मारून प्रगती नाही साधायची आहे मला. प्लीज, मी तुला चोरी करायला सांगत नाहीये. अरे तडजोड करायला सांगते. आयुष्यात प्रत्येक जण तडजोड करतो. अरे अरे तसंच जगावं लागतं, कारण आपण समाजात राहतोय, एकटे नाही आहेत आपण. आपल्या बरोबर 10 जणांचे विचार असतात. तुझे विचार प्रत्येकाला पटतील असं कसं असेल? मान्य आहे मधु, पण तडजोड करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या विचारांना संस्कारांना मुठमाती द्यायची. आपले विचार, आपले संस्कार आपल्या घरात ठेवावेत असं मला वाटतं. आपण 10 जणांमध्ये मिसळताना त्यांच्याही मनाचा विचार करावा लागतो. तू म्हणशील ती पूर्व दिशा, असं कसं असू शकतं? मग देसाई साहेब म्हणतात तीच पूर्व दिशा असंही नाही होऊ शकत का? ते म्हणतात की क्लायंटचा फायदा करून द्यायचा. ठीक आहे, क्लायंटचा फायदा करून द्यायचा, पण कसा? खोटे हिशोब सादर करून सरकारचा टॅक्स बुडवायचा आणि आपण त्यांना मदत करायची.
जो खर्च झालेलाच नाही आहे तो खर्च दाखवण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालावी. देसाई असोसिएट, टॅक्स कन्सल्टंट, माय फूट. आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशामधून सरकार आपल्याला सोयी सुविधा पुरवतं. रस्ते, रेल्वे, बसेस हे सर्व सरकारच्या पैशांमधून चालतं. प्लीज 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 तू बोर करू नकोस. हा तू मला एक सांग, हा जॉब तू सोडणार आहेस का? नक्की ठरवलेलं नाही. कठीण नाही, प्रामाणिकपणा असावा माणसात, पण तो धोंड्यासारखा स्वतःच्या पायावर आपटून नाही घ्यायचा. मन नाही रमत आहे माझं तिथे. निघूया आपण, चला. ज्योती थांब, ज्योती सोड मला. तू राहू शकतेस माझ्याशिवाय? तू राहू शकशील? तुला घर आहे, तुझ्या घरात तुझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. माझं काय, मला तुम्हा मित्र मैत्रिणीशिवाय कोणीच नाहीये. तसं नाहीये ग मोनिका. इट्स ओके. तुझा मोनिका, प्लीज लिव्ह मी अलोन. मोनिका, अगं तुझ्या घरून फोन आला होता का? तुला काय करायचंय? खुद गेलाय. आईचा फोन आला होता, ती मला पुण्याला घेऊन जाणार आहे. जाणार आहेस? शांतपणे बसू दे. माझं माझं काय काल का हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलं ते. माझा फेवरेट कलर आहे तो ड्रेस. मी पिवळ्या बेटासाठी आहे. आणि इकडे वाव, खूप छान आहे, आवडला मला. आवडला? हो, ते सर्व ड्रेसेस मी तुझ्यासाठी आहे. इकडे आला, मी आता चेंज करून आले. मी नाही, तुम्ही तिच्यासाठी पंजाबी ड्रेस आणि माझ्यासाठी काही नाही. अरे असं कस, असं कस? इट्स अ सरप्राईज गिफ्ट फॉर यू. मला आवडते का? काय नेकलेस मम्मा, किती छान आहे, सुंदर. काय, गेल्या महिन्यातच दागिने केलेत ना नवीन तिच्यासाठी. अगं असू दे ग, मधू आपली आता लग्नाला आलेली आहे. तिच्याकडे चिक्कार दागिने असायला हवे. ती ज्या घराण्यात जाईल ना, तिला तिथे चिक्कार मान मिळायला हवा. आफ्टर ऑल शी इज माय लवली डॉक्टर. अगं या सरदेसायांच्या मुली आहेत, त्यांना कसं अगदी नखशिकांत दागिन्याने म्हणायला हवं. खरं की नाही मधू बेटा? अरे
अशी काय वागली ती? मला तरी कुठे माहिती आहे, आपण ऐकून बघूया म्हणजे कळेल. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवात. काय हो, टेप काय बंद केला? त्याचा आवाज किती छान लागलाय हो. मी इथे बसून तिकडचा टेप रेकॉर्डर कसा बंद करू शकेन? काहीतरी काय. आदरणीय बाबा, आई तुमच्यासाठी पेश केलेलं हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल याची मला खात्री आहे. तुम्ही पहाच, एक ना एक दिवस माझा आवाज साऱ्या जगातील माणसांवर राज्य करेल. प्रख्यात गायक म्हणून मी नावारूपाला येईन. सागर पंडित, सन ऑफ मिस्टर सुधाकर अँड मिसेस आशालता पंडित. त्यावेळी तुम्हाला माझा नक्कीच अभिमान वाटेल. वाटेल ना बाबा? आई, मी संगीत क्षेत्रात नावारूपाला येण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करू इच्छितोय. तुम्ही प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजे मला थोडे पैसे हवे आहेत. माझ्या गाण्याची सीडी तयार करून निरनिराळ्या म्युझिक कंपनीजमध्ये पाठवायची आहे. फार खर्च येणार नाही, तरी 8-10 हजार रुपये तरी लागतील. तुम्हाला प्रत्यक्ष विचारण्याची हिंमत नाही झाली म्हणून हा कॅसेट प्रपंच. मला आशा आहे की तुम्ही मला. तू काय बोलतो ते पूर्णपणे ऐकून तरी घ्या ना. काही गरज नाही, त्याच्या सगळ्या भावना पोचल्या माझ्यापर्यंत. पैसे द्या म्हणे पैसे द्या. हे बघ, त्याच्या शिक्षणासाठी हवा तेवढा पैसा खर्च करेन, पण गाण्यासाठी मी जरा पाय मोकळे करून येतो. आई, मला ठाऊक आहे आता तू एकटीच माझं बोलणं ऐकतेस. बाबा नाराज होऊन बाहेर निघून गेलेत ना, तू तरी समजाव ना ग बाबांना. बाप आणि मुलं एकमेकांना अगदी पूर्णपणे ओळखू नयेत, मध्ये मला का गवतात? पण यांचं ऐकून घ्यावं तर मुलं नाराज होतात, मुलांचं ऐकावं तर हे माझ्यावर चिडतात. काय करा मला काही कळत. बाबांनो, तुम्हाला काय करायचंय ते करा, मला विचारू नका.